बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे। फॉर्मॅलिटीज कंप्लीट करूया, म्हणजे आपल्याला गाडी पिकअप करत आहे। तुमचे सगळे जे प्रोसिजर्स आहेत ते सगळे ऑनलाईनच आहे, तर आम्ही सगळे ऑनलाईन कंप्लीट केल्या होत्या। आणि जेव्हा आम्ही याच्या आधी इथे आलो होतो तेव्हा आम्ही इथे टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी आलो होतो गाडीची। तर आता सगळे प्रोसिजर्स कंप्लीट झालेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की सगळे जे आमचे गाडीचे चाव्या आहेत ते या सगळ्या गाडीमध्येच आहेत आणि तुम्हाला जेव्हा गाडी भेटेल तेव्हाच त्याच्यामध्ये चाव्या आहेत। त्यांनी आपली गाडी जी आहे ती रेडी ठेवली आहे पार्किंग लॉटमध्ये। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पार्किंग लॉटमध्ये जाऊन ती गाडी पिकअप करू शकता। कंग्रॅच्युलेशन्स। थँक यू। Your vehicle, as I mentioned, is in spot number 127. You'll uh-huh. have your two key cards inside the car. Congratulations. Okay, thank you. जे गाडीचं मोबाईलचं ॲप आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या गाडीचं आता लोकेशन दिसत आहे, ते कुठे आपली गाडी किती असेल तिथे चालले। हा ते चार्जिंग स्टेशन आहे। आता आम्ही ती गाडी शोधत शोधत चाललेलो आहे। आपल्याला त्यांनी गाडीची चावी पण नाही दिलेली आहे, कारण की तुमचं जे मोबाईलमधलं ॲप असतं ते तुम्ही समजा मोबाईल त्या गाडीच्या जवळ घेऊन गेले तर ती गाडी आपोआप ब्लूटूथ कनेक्शननी आपोआप उघडते। त्या गाडीला तुमचा फोन समजा जवळ आला तर सेन्स होतो आणि मग ती गाडी अनलॉक होते। त्या ॲपने आम्हाला आमच्या गाडीपर्यंत बरोबर इथे आणलेलं आहे। तर ही आहे आपली अशी नवी कोरी टेस्ला गाडी। ही गाडी आपली जी आहे ती मिळालेली आहे फायनली, एकदम चांगला सिल्वर कलर आपल्याला मिळाला, चांगला दिसते। हे बघा इथं अनलॉक करायला ऑप्शन लॉक आहे ना, आता अनलॉक झालं। जेव्हा आपण पहिल्यांदा ही गाडी अनलॉक करतो तेव्हा आपल्याला ॲपमधून बटन दाबून अनलॉक करायला लागते आणि बाकीच्या वेळी आपल्याला आपला फोन लागतो जवळ, म्हणजे ती आपोआप अनलॉक होते। मी खूप एक्सायटेड आहे या गाडीमध्ये बसण्यासाठी आणि ही राईड करण्यासाठी। हे दोन कीज त्यांनी ऑलरेडी गाडीमध्ये ठेवलेल्या होत्या। जेव्हा आपल्याकडे आपला मोबाईल जवळ नसतो तेव्हा गाडी लॉक आणि अनलॉक करण्यासाठी हे कीज वापरले जातात। आणि हे कीज जे असतात हे असे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड कसे असतं तसे दिसतात। आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि घरी गेल्यावर आम्ही या गाडीची खूप छान पूजा करणार आहे आणि मम्मी आता जुन्या गाडीमधून येते।
तर अशी होती आमची ही नवीन टेस्ला गाडी. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी ही गाडी कशी घेतली आणि ही गाडीची प्राईस काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला या गाडीबद्दल काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.